लास्ट दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला पेनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला आवडेल का. जर आवडत असेल तर कमेंट करून सांगा. मी तुम्हाला लो बजेट 50 रुपयाच्या आतले काही असे दोन स्टॉक सजेस्ट करेन किंवा यापुढेही सजेस्ट करत राहीन, जेणेकरून तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. मे बी ते मल्टीबॅगर बनू शकतात. यासाठी एक गोष्ट करावी लागेल, तुम्हाला तुमचा स्वतःचा रिसर्च करावा लागेल आणि त्यानंतर इन्व्हेस्ट करावं लागेल. मी सांगतोय म्हणून नव्हे, हा फक्त आणि फक्त एज्युकेशनल व्हिडिओ आहे. त्यामुळे पहिलं काम, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण यूट्यूब बाबा पण खुश होईल आणि आम्हाला पण आनंद होईल. मागे खूप छान वातावरण आहे, झोपाळा सुद्धा तुम्हाला दिसतोय, यावर बसून छान आनंद घ्यावा असं वाटतंय ना, त्यासाठीच हे दोन स्टॉक तुमच्यासाठी मी घेऊन आलोय, जेणेकरून खूप चांगले रिटर्न्स आपल्याला मिळणार. ग्रुप आहे ट्रायडंट ग्रुपचा आणि यांचे जर आपण प्रोडक्ट बघितले, छोटंसं मी तुम्हाला इंट्रोडक्शन याचं देतोय आणि जेणेकरून खूप चांगल्या प्रकारे आपण याच्याबद्दल नॉलेज मिळवू शकतो. ही कंपनी काय करते, यांचे प्रोडक्ट्स आहेत बेड, बाथ रिलेटेड आपले टॉवेल्स वगैरे बनवतात आणि ही जगातली सगळ्यात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, जगातली सगळ्यात मोठी, वन ऑफ द लार्जेस्ट कंपनी. पेपर इंडस्ट्रीमध्ये, पेपर सेक्टरमध्ये पण ट्रायडंट काम करते, यान बनवण्याचं पण काम करते आणि यान इंडस्ट्रीमध्ये पण वन ऑफ द लार्जेस्ट कंपनी आणि इंडियामधली सेकंड लार्जेस्ट कंपनी आहे. यान म्हणजेच सूत, धागा बनवण्याचं काम ही करते. सोबतच केमिकल सेक्टरमध्ये सुद्धा काम करते, सध्या ग्रोईंग फेजमध्ये आहे, खूप मोठा बिझनेस नाही केमिकलमध्ये बट आहे, खूप चांगल्या प्रकारे यांना पुढे जाऊन सक्सेस मिळणार. एनर्जी सेक्टरमध्ये पण ही कंपनी काम करते आणि FMCG मध्ये पण ही कंपनी काम करते. आपल्याला याचं टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिस करावं लागेल आणि ते करण्यासाठी मी कुठल्या प्लॅटफॉर्मचा यूज करतो असे खूप जास्त प्रश्न तुमच्याकडून येतात कमेंट बॉक्समध्ये. म्हणूनच आता मी ते सुद्धा तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतोय, मी कुठलं सॉफ्टवेअर वापरतो, कशाप्रकारे मी ॲनालिसिस करतो हे सुद्धा समजेल. खूप नॉलेजेबल व्हिडिओ हा होणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. आता आपण जो प्लॅटफॉर्म यूज करतो त्याचं नाव आहे StockEdge.com. StockEdge.com मध्ये आता मला सर्च करायचं आहे ट्रायडंट लिमिटेड. आता हा स्टॉक मला समोर दिसतोय आणि यामध्ये याचा चार्ट दिसेल, ओव्हरव्ह्यू दिसेल, हे सगळं मला दिसतं, पण मला इन डेप्थ माहिती हवी आहे. आता ऑलरेडी मी याचा प्रीमियम प्लॅन घेतलेला आहे, त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे. जर मी याच्या इन डिटेल माहिती याची मला मिळवायची असेल तर अशी एक वेगळी स्क्रीन ओपन होईल आणि यामधून मला सगळी माहिती मिळेल. हा ट्रायडंटचा चार्ट आहे, प्राइस दिसते आपल्याला. जर आपण चार्टवर बघितलं, फंडामेंटल टेक्निकल ॲनालिसिस दोन्ही पण मी तुम्हाला दाखवणार आहे. इकडे एक आपल्याला ब्रेकआउट झालेला पाहायला मिळतो, ऑल टाइम जो हाय होता, मंथली हाय होता, तो ब्रेकआउट झालेला आहे आणि ब्रेकआउट देऊन एक कॅन्डल वर क्लोज पण झाले, विच इज पॉझिटिव्ह साईन आणि इथून एक चांगला ब्रेकआउट दिसण्याचे चान्सेस आहेत. शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा याच्यामध्ये खूप चांगले आपल्याला टार्गेट मिळण्याची शक्यता आहे, कारण ऑलरेडी याने ब्रेकआउट दिलेला आहे, सो दॅट इकडे खूप चांगले टार्गेट्स हे मिळणार. प्लस जर तुम्ही 5-10 वर्षाचा विचार करत असाल ना, तर हा स्टॉक मल्टीबॅगर होऊ शकतो, बिकॉज सेल्स याचा खूप स्ट्रॉंग आहे, प्रॉफिट खूप स्ट्रॉंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कंपनी जो प्रोडक्ट बनवते तो ब्रँड बनवण्याच्या दृष्टीने काम करत आहे. आता ते सुद्धा मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतोय. फॉर एक्झाम्पल, कंपनी स्वतःचा टॉवेल बनवते. आता हा टॉवेल एका पर्टिक्युलर ब्रँडच्या नावाने जर विकला, आता तुम्हाला माहिती आहे रेमंड, रेमंडचं कापड जेव्हा आपण विकत घेतो आणि नॉर्मल एखादं नॉन ब्रँडेड कापड विकत घेतो, त्यावेळी त्याच्यामध्ये तफावत पाहायला मिळते. जर ही रेमंडची वस्तू आपल्याला 500 रुपयाला मिळत असेल, तर नॉन ब्रँडेड आपल्याला 200-300 रुपयाला मिळते. मग ट्रायडंट काय करतं, दुसऱ्या कंपन्यांसाठी काम करत होतं, बट आत्ता ते स्वतःचा पण ब्रँड प्रस्थापित करत आहेत, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट त्या ब्रँडला बाय करणार. आणि तुम्हाला माहिती आहे, जर एखादा बिझनेसमॅन स्वतः तो प्रोडक्ट बनवत असेल आणि स्वतःच्याच ब्रँडने विकत असेल, तर त्यामध्ये ह्यूज मार्जिन त्यांना पाहायला मिळतं. बिकॉज प्रोडक्शन करणारा एकटा व्यक्ती असतो, तो त्यामधून काही पैसे कमवतो, डिस्ट्रीब्युटर काही कमवतो, सेल झाल्यानंतर जो ॲक्च्युली ब्रँडच्या नावाने सेल करतो तो काही पैसे कमवतो, बट ट्रायडंटच्या केसमध्ये या सगळ्या गोष्टी तो स्वतः बनवतो. धागा स्वतःचा आहे, मॅन्युफॅक्चरिंग स्वतःचं आहे, ब्रँडिंग स्वतःचं आहे, डिस्ट्रीब्युशन सायकल स्वतःचं आहे, त्यासोबतच ते ई कॉमर्समध्ये पण घुसत आहेत, म्हणून ई कॉमर्समधून पण त्यांचा खूप चांगला सेल पुढे जाऊन वाढणार आहे आणि त्यामध्ये ग्रोथ पण पाहायला मिळते. कंपनी वेगवेगळ्या त्यांच्या सेक्टरमधल्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करते, 200 कोटी, 1000 कोटी, 1100 कोटी, त्यामुळे तो बिझनेस पण त्यांचा भविष्यात अजून जास्त ग्रो होणार आहे. अशा प्रकारे कंपनी डेट पण कमी करते, म्हणजे अनेक पॉझिटिव्ह गोष्टी यामध्ये आहेत. तुम्हाला बघायचं होतं मी कशाप्रकारे ॲनालिसिस करतो. सेक्टर आहे टेक्स्टाईल, या सेक्टरमध्ये हे काम करतं. आत्ता स्टॉकची प्राईस 45.20 रुपये सुरू आहे.
5% अप झालेला इकडे आपल्याला पाहायला मिळतो. मार्केट कॅप जर बघितलं या कंपनीचं तर 23,000 कोटी रुपयाचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळतं. ई पी एस आहे 1.24. पी ई रेशो थोडासा कन्सर्निंग आहे, 36 पी ई रेशो दिसतो. पी ई रेशोच्या हिशोबाने हा स्टॉक आपल्याला थोडासा महागडा वाटू शकतो, बट कंपनी फुल्ली स्ट्रॉंग आहे, आपण यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो या पी ई रेशोला सुद्धा. आणि इंडस्ट्री पी ई जर बघितलं आपण 14.85-15 आसपास आहे, डबलपेक्षाही जास्त कंपनीचा पी ई रेशो आत्ता आपल्याला पाहायला मिळतो आहे. बट आपण विचार करतो आहे लाँग टर्मसाठी, शॉर्ट टर्मसाठी नाही, त्यामुळे घाबरण्याची बिलकुल गरज नाही. जर आपण रिझल्ट्स बघितले, क्वार्टरली बघू शकता, हाफ क्वार्टरली बघू शकता किंवा ॲन्युअली पण बघू शकता, जेणेकरून लाँग टर्ममध्ये याचं ॲनालिसिस आपल्याला करणं सोपं जाऊ शकतं. आता नेट सेल खूप महत्त्वाचं आहे. 2010 साली 1,807 कोटी रुपये, 2013 साली जर तुम्ही बघितला तर 3,357 कोटी. हा असा 14, 15, 16 ग्रो होताना पाहायला मिळतो आहे. आणि जवळपास 19 5,249 कोटी, 2020 थोडासा याच्यामध्ये फॉल पाहायला मिळाला, आणि 21 पण याच्यामध्ये थोडासा फॉल पाहायला मिळाला. 20 आणि 21 दोन्ही इयरमध्ये थोडासा सेल डाऊन झाला 19 कंपॅरिझनमध्ये, बिकॉज ऑफ दी कोविड हे सगळ्यांना माहिती आहेच, त्यामुळे सेल थोडा ड्रॉप झाला आहे. दुसरा आपण अजून एक गोष्ट बघतो, ती म्हणजे ऑदर इन्कम. 28 कोटी, 1 कोटी, 9 कोटी, 33 कोटी याच्या आसपासच ऑदर इन्कम आहे, त्यामुळे तिकडे पण जास्त घाबरण्याची गरज नाही. आणि पॅट, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. 56 कोटीपासून आता डायरेक्ट कंपनी 372-343 म्हणजे जवळपास 350 कोटी रुपयेपर्यंत प्रॉफिट आत्ता सध्या कंपनी कमवत आहे. नेट प्रॉफिट, दॅट इज व्हेरी गुड थिंग, त्यामुळे आपण पॉझिटिव्हली या कंपनीकडे बघू शकतो. लॉस मेकिंग नाही, आपण लॉस मेकिंग कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लागतो आणि आपली अपेक्षा असते की पुढे जाऊन ती प्रॉफिटेबल बनेल, बट ऑलरेडी कंपनी प्रॉफिटेबल आहे, अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं कधीही आपल्या फायद्याचं ठरू शकतं. पण आपल्याला हवं असतं मोठं व्हॅल्युएशन असणारी कंपनी. विनाकारण 2000-5000 आय पी ओ लॉन्च करायचा, आय पी ओ लॉन्च झाल्यानंतर तो पडतो, पण आपल्याला वाटतं 15-20% पडला अजून इन्व्हेस्ट करू, अजून आपण फसतो. ॲक्च्युली अशा लॉस मेकिंग कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका. प्रमोटर शेअर होल्डिंग इकडे बघू शकता, 71%, 71%, 73% प्रमोटर होल्डिंग वाढलेलं आहे. इथे सुद्धा 73%, 2021 73% आपल्याला पाहायला मिळतो. खूप छान गोष्ट आहे ही, कारण प्रमोटरला विश्वास आहे. बऱ्याच स्टॉकमध्ये 20-10% प्रमोटर होल्डिंग असते आणि आपण तसल्या फालतू स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि फसतो, बट इकडे प्रमोटर होल्डिंग खूप छान आहे. डोळ झाकून आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला काहीही हरकत नाही. पब्लिक होल्डिंगसुद्धा इकडे आपल्याला पाहायला मिळतं, आणि एफ आय आयज आणि डी आय आयज यांचीसुद्धा इन्व्हेस्टमेंट इकडे पाहायला मिळते. जवळपास एफ आय आयज 1.5% इन्व्हेस्टमेंट आहे आणि डी आय आयज 1% इन्व्हेस्टमेंट इकडे पाहायला मिळते. स्टॉकेजचा सगळ्यात महत्त्वाचा प्रोडक्ट जर तुम्ही बघितला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांची जर तुम्हाला बघायची असेल तर ती आहे स्कॅनर्स. स्कॅन्स जर तुम्ही याला करून बघितलं तर एक गोष्ट पाहायला मिळेल, हायर डिलिव्हरी क्वांटिटी इकडे पाहायला मिळत आहेत. जर यावर क्लिक केलं तर डिटेल्ससुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात, आणि हे सगळं पेड गोष्टी आहेत. पण हे पेड कोणासाठी? इतरांसाठी, तुमच्यासाठी नाही. कारण स्टॉकेज घेऊन आलाय तुमच्यासाठी एक फ्री ऑफ कॉस्ट कूपन कोड. तो कूपन कोड इकडे तुम्हाला दिसत असेल, हा कूपन कोड जर तुम्ही एंटर केला तर हा 400 रुपयेपर्यंतचा जो प्रीमियम प्लॅन आहे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे, फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठी, मराठी संकेत फॅमिलीसाठी. संकेत 100 असं जर तुम्ही टाईप केलं कूपन कोडमध्ये तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट 400 रुपयाचा प्लॅन मिळू शकतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लवकरात लवकर क्लिक करून हा फ्री प्रीमियम प्लॅन घेऊ शकता, ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिसतात. अजून खूप काही आहे, आपण याच्यामध्ये बघणार आहोत. हायर क्वांटिटी आहे, क्लोज क्रॉसिंग लास्ट मंथ हाय हे सुद्धा तुम्ही बघू शकता, फंडामेंटल्ससुद्धा याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये पाहायला मिळेल क्वार्टरली नेट प्रॉफिट ग्रोथ इयर ऑन इयर 2.2x इकडे ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. करंट क्वार्टर 234.59 कोटी होती आणि प्रिव्हियस क्वार्टरमध्ये 105.69 कोटी, ऑलमोस्ट डबल प्रॉफिट इकडे पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे इतरही बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. हाय इंटरेस्ट कव्हरेज रेशो असेल, मॉडरेट करंट रेशो असेल, हाय पी ई 20-50 असेल, या सगळ्या गोष्टी इथे एकत्रित पाहायला मिळतात. आणि पुन्हा जर तुम्ही टेक्निकल ॲनालिसिसमध्ये गेला तर तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील, ज्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवेन. याने लास्ट 3 डेजपासून हायर हाय बनवलेले आहेत, क्लोजिंग अबोव प्रिव्हियस हाय फॉर 3 डेज इकडे पाहायला मिळतो, क्लोजिंग अबोव प्रिव्हियस हाय पण पाहायला मिळतो,
क्लोज क्रॉसिंग 52 वीक हाय ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आणि ही स्ट्रॅटेजी ठरू शकते. इकडे जर तुम्ही क्लिक केलं ना याचा चार्टसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि चार्टमध्ये तुम्हाला क्लिअर दाखवलं होतं मी सुरुवातीलाच की याने 52 वीकचा जो हाय होता तो ब्रेक करून आता स्टॉक वरच्या दिशेने जातोय, ब्रेकआउट देतोय. मग हे ब्रेकआउट शोधण्यासाठी सुद्धा या स्कॅनरचा वापर होऊ शकतो. मॅन्युअली किती स्टॉकला चेक करणार, 1, 2, 3, 4, 5, 10, पण याच्यामध्ये हजारो स्टॉक ऑटोमॅटिकली स्कॅन करून तुम्हाला दाखवतात आणि हे स्कॅन केलेले स्टॉक तुम्ही बघून त्याच्यामध्ये तुम्ही डिसिजन घेऊ शकता आणि ट्रेडही करू शकता. पुढचा स्टॉक आहे मेग मनी ऑर्गॅनिक्स लिमिटेड. हा स्टॉक काय करतो किंवा यांचा बिझनेस काय आहे, ॲग्रोकेमिकल्समध्ये हे काम करतात आणि पिगमेंट्समध्ये सुद्धा हे काम करतात. खूप चांगल्या प्रकारे कंपनी वेल डायव्हर्सिफाईड आहे आणि प्रोडक्टसुद्धा खूप चांगले या कंपनीचे आपल्याला पाहायला मिळतात. इकडे बघू शकता 90 कंट्रीपेक्षा जास्त देशामध्ये हे ऑलरेडी काम करतायत. MNC कंपनी आहे, कंपनी चांगली आहे. आता कंपनीचं थोडंसं ॲनालिसिस करून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कसं करायचं, सेम ट्रायडंटचं जसं आपण केलं तसं आपणही याला सर्च करू शकतो. वरती सर्च बार आहे आणि इकडे सर्च करायचं आहे मेग मनी ऑर्गॅनिक्स लिमिटेड. पहिला स्टॉक इकडे आला आहे सर्च बारमध्ये. मी सिम्पली यावर क्लिक केलं, इकडे तुम्हाला प्राईस दिसते. आता थोडंसं आपण चार्टवर बघणार कारण जोपर्यंत कॅन्डल दिसत नाही ना तोपर्यंत अन्न गोड लागत नाही. इकडे बघू शकता अराउंड ज्या प्राईजला हा ओपन झाला होता ना त्याच्यापेक्षाही हा खाली आलेला आहे. म्हणजेच काय, IPO ज्यावेळी लॉन्च झाला होता 1 वर्षापूर्वी त्यावेळीपासून हा स्टॉक अपट्रेंडमध्ये गेला आणि तिथून परत कन्सिस्टंटली खाली येण्यासाठी सुरुवात केलेली आहे. 1 वर्ष पण याला पूर्ण झालेलं नाही, स्टॉक कन्सिस्टंटली खाली येतोय, फॉल होतोय, करेक्ट होतोय. आता यामध्ये मेजर कारण हे आहे की यामध्ये जे इन्व्हेस्टर्स होते त्यामधील काही इन्व्हेस्टरने त्यांचे स्टेक्स काढून घेतले, म्हणजे सेल केले. मार्केटमध्ये जास्त व्हॉल्यूम आला, बायर कमी पडले, प्राईस खाली जाऊ लागली. सप्लाय वाढला, डिमांड कमी झाली, स्टॉकची प्राईस खाली आली. सिम्पल लॉजिक आहे, मोठं लॉजिक नाही याच्यामध्ये आणि जास्त वेळ या स्टॉकमध्ये आपण घालवणार नाही. याचे फंडामेंटल जर तुम्हाला चेक करायचे असतील तर हा केमिकल्समध्ये काम करतो आहे आणि स्टॉक हा थोडासा कन्सर्निंग आहे मी सांगतो आहे, म्हणून डायरेक्ट यामध्ये इन्व्हेस्ट करू नका. माझं मत आहे अजून 5 रुपयाच्या आसपास हा स्टॉक अजून खाली आला पाहिजे. 80 ते 85 दरम्याने हा स्टॉक जाईल अशी माझी अपेक्षा आहे. आता प्राईस जर तुम्ही बघितली तर 90.90 म्हणजे जवळपास 91 रुपये प्राईस पाहायला मिळते. याची मार्केट कॅप जर बघितलं ना तर 2,310 कोटी रुपयाचं मार्केट कॅप आहे. EPS आहे 7.33, गुड. PE ratio 12.40, व्हेरी गुड. इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगला PE ratio आपण याला मानू शकतो. सेक्टर PE किंवा इंडस्ट्रीयल PE जर याचा बघितला तर 40 आहे. पण हा स्टॉक ज्या प्राईजला आत्ता मिळतोय ती खूप चांगली प्राईज आणि खूप चांगला PE ratio आपण याला म्हणू शकतो. जर याचे रिझल्ट्स जर आपण बघितले ना तर आपल्याला खूप चांगला धक्का सुखद मिळू शकतो. कारण क्वार्टरली रिझल्ट जर बघितले तर 299 कोटी रुपयाचा सेल होता, तो पुन्हा वाढून 427 कोटी झाला. परत तो 498 कोटी झाला. प्रत्येक क्वार्टरला तो ग्रो होतो आहे, विच इज व्हेरी गुड थिंग अँड इम्प्रेसिव्ह थिंग. 548 कोटी इकडे आपल्याला पुन्हा एकदा सेल्स ग्रोथ पाहायला मिळते. आणि जर आपण याचं नेट प्रॉफिट बघितलं, PBT तर आहेच पण आपण डायरेक्ट पॅटवर जाणार आहोत, प्रॉफिट आफ्टर टॅक्स 29 कोटी, 66 कोटी, 69 कोटी आणि 65 कोटी कन्सिस्टंटली ग्रो होतोय. प्रॉफिटेबल स्टॉक आहे, चांगल्या व्हॅल्युएशनला मिळतोय. अनेक गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळतात. जर आपण फायनान्शियलमध्ये गेलो किंवा शेअर होल्डिंगमध्ये गेलो, डायरेक्ट शेअर होल्डिंग आपण बघू, 51% प्रमोटर होल्डिंग इकडे पाहायला मिळतं. म्हणजे प्रमोटर होल्डिंगसुद्धा डिसेंट आहे, जास्त घाबरण्याची गरज नाही. स्कॅनर काय सांगतायत हे पण बघायला हवं ना. पहिला स्कॅनर आपल्याला सांगतोय की जो काही हा स्टॉक आहे तो क्लोज 52 वीकच्या लोला झालेला आहे. याने लोअर लो आत्ता बनवला आहे, मॅक्सिमम खाली येण्याचा याने प्रयत्न केला आहे. यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला पाहायला पण मिळेल 85 चा 52 वीक लो होता आणि आत्ता तो 91 आहे सध्या. म्हणजे अजून थोडा तो रिट्रेस होऊ शकतो, चांगल्या व्हॅल्युएशनला हा स्टॉक आपल्याला मिळू शकतो. हा प्रीमियम प्लॅन आहे जो तुम्हाला फ्री मिळणार. पुन्हा एकदा सांगतोय, संकेत 100 जर प्रोमो कोड हा तुम्ही एंटर केला ना हे सगळं तुम्हाला फ्री पाहायला मिळेल. स्टॉकेज प्रीमियम आणि स्टॉकेज क्लब याला सुद्धा डिस्काउंट चालू आहे, संकेत 35 आणि संकेत 25, ज्यामुळे तुम्हाला 35% आणि 25% डिस्काउंट मिळणार. दॅट इज रिअली गुड थिंग.
खूप चांगला डिस्काउंट ते देत आहेत आपल्या फॅमिलीसाठी, त्यामुळे याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. याच्यामध्ये बरेच अजून स्कॅनर आहेत, तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल अजून स्कॅन डीपली कशाप्रकारे करायचं तर कमेंट करून सांगा. अजून एक ते दोन स्टॉक मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. खूप चांगली व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग होणार आहे. लोअर लेवलला आपण इन्व्हेस्ट करणार आहोत, मल्टीबॅगर स्टॉक अजून बघणार आहोत. सो कमेंट करा मल्टीबॅगर स्टॉक. 1000 कमेंट आल्या तर पुढचा अजून एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल मल्टीबॅगर स्टॉकवर. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आणि महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईबही करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.